शंकरराव चव्हाण यांनी जपलेला वारसा, त्यांचे पुत्र आणि गेला बाजार काँग्रेसच्या पहिल्या फळीतील ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण याखेर फुटले आणि भाजपशी झाले. काँग्रेस पक्षाची इमान आणि एकनिष्ठता बाळगून जे काही हातावर मोजणी इतके नेते पक्षात राहिले होते त्यात चव्हाणांचं नाव प्राधान्याने घेतलं जातं. संयमी नेतृत्व, प्रशासन असणारी पकड आणि काँग्रेसच्या हायकमांडचा असणारा विश्वास यामुळं चव्हाण राज्यातील इतर नेत्यांपेक्षा पक्षामध्ये नेहमीच उजवे ठरत होते. मात्र मुख्यमंत्री पदावर असताना आदर्श घोटाळ्यानं त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. त्यानंतर मागील काही काळापासून त्यांच्या पक्षफुटीच्या वावड्या अनेकदा उठल्या. मात्र लोकसभा निवडणुकीचं अचूक टायमिंग साधत त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि राज्यसभेची खासदारकी मिळवली. चव्हाणांच्या जाण्यानं राज्यातील काँग्रेसला मोठं भगदाड पडलंय. नेत्यांसह कार्यकर्त्यांसाठी ही घटना मॉरल डाऊन करणारी नक्कीच असू शकते, पण याचा सर्वात जास्त इम्पॅक्ट पडणार आहे तो म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघावर. 2014 मोदी लाटेत राज्यातून काँग्रेसचा सुपडा साफ झालेला असताना अवघ्या एका जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आला होता. ती हीच नांदेडची जागा. नांदेड म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच नांदेड. नांदेडच्या जनतेनं काँग्रेसवर जीवापाड प्रेम केलंय आणि काही या पद वगळता नेहमीच पंजाच्या उमेदवाराला खासदारकी मिळवून दिली आहे. या सगळ्या मागे अशोक चव्हाण आणि त्यांच्या भल्या मोठ्या यंत्रणेचा नेहमीच हात आहे. पण या चव्हाणांचा 2019 निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झाला. हा काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का होता. मात्र आता महाविकास आघाडी एकत्र लढत असल्यानं हा हक्काचा बालेकिल्ला पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी सगळी तयारी झालेली असताना या खेळातला मुरक्याच भाजपात गेल्यानं आता काँग्रेसचीच आणि पर्यायानं महाविकास आघाडीची चांगलीच गोची झाली. चव्हाणांच्या जाण्यानं नांदेड लोकसभेचं गणित कितपत बदललंय. तिकीट वाटपापासून ते मतांची जुळवाजुळव करण्यासाठी आघाडी आणि युतीचा नांदेडचा मास्टर प्लॅन नक्की काय असणार आहे तेच आपण जाणून घेणार आहोत लोकसभेची बेरीज वजाबाकी या विशेष सिरीज मध्ये. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. नांदेडमध्ये 2019 निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव होईल अशी शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांनी आधीच वर्तवली होती. याची काही कारणंही सांगितली जातात. चव्हाणांना स्वतःलाच निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती आणि दुसरं म्हणजे अशोक चव्हाण यांच्या पराभवामागं वंचित बहुजन आघाडीची प्रमुख भूमिका होती. कारण नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगे यांना लाखांहून अधिक मत मिळाले आहेत. चव्हाण आणि चिखलीकर यांच्या मतांमधील फरकही फारच कमी आहे. 1962 पासूनच्या 16 निवडणुकांकडे पाहिल्यास नांदेडमध्ये काँग्रेस विरोधकांनी 4 वेळा यश मिळवले तर कोणत्याही 2 सलग निवडणुकात त्यांना यश मिळवत आलेलं नाहीये. तसेच काँग्रेस पक्षही सलग 2 निवडणुकात कधीच पराभूत झालेला नाहीये. आणीबाणीनंतर 1980 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शंकरराव चव्हाण पहिल्यांदा या जागेवरून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर 1987 साली झालेल्या पोटनिवडणुकीत वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी अशोक चव्हाण यांनी नांदेडमधून खासदारकी जिंकत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1991 पासून ते 2019 पर्यंत केवळ 2004 एक अपवाद वगळला तर नांदेडवर काँग्रेसनं निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. यातही प्रामुख्याने बोलायचं झालंच तर भास्करराव पाटील हे 2 टर्म आणि अशोक चव्हाण मोदी लाटेत म्हणजेच 2014 निवडणुकीत विजयी झाले होते. मात्र 2019 नांदेड लोकसभेची सारी समीकरणं बदलून गेलीत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 2019 निवडणुकीत ज्या कुठल्या मतदारसंघात सर्वात जास्त इंटरेस्ट होता तर तो म्हणजे नांदेडचा. अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपने आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मैदानात उतरवलं होतं. आता बारागावचं पाणी पिलेले चिखलीकर यांचे चव्हाणांची घनिष्ठ संबंध होते. त्याच चिखलीकरांच्या मदतीनं काँग्रेसचा हा बालेकिल्ला फोडण्यासाठी भाजपकडून त्यांना रसद पुरवण्यात आली. नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पियुष गोयल, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्या वादळी सभा देखील झाल्या. मात्र अशोक चव्हाण यांना काही अंशी हे फिरतवारा ध्यानात आल्याने निवडणुकीच्या आधीच त्यांनी तलवार म्यान केल्याचं दिसलं. केवळ काँग्रेस हायकमांडनं दिलेल्या आदेशामुळे ते निवडणुकीच्या मैदानात वावरताना दिसले. तसं असलं तरी काँग्रेसी विचारधारेशी मोठा जनादर पक्षाच्या बाजूने असल्याने याही वेळेस अशोक चव्हाण सलग दुसऱ्यांदा खासदार होणार असं वाटत असताना निकाल हाती लागला आणि चिखलीकरांकडून त्यांचा अवघ्या 40,000 मतांनी निसटता पराभव झाला. जायंट किलर ठरलेल्या प्रतापराव चिखलीकर यांच्या या विजयात भाजपचा जितका मोठा वाटा होता तितकाच मोठा वाटा वंचित आणि MIM आघाडीचा होता. कारण वंचितच्या यशपाल भिंगे यांना आश्चर्यकारकरित्या 1,66,000 एवढी मतं मिळाली होती आणि वोट शेअरिंगचा मेजर फटका हा चव्हाणांना बसला होता. खरं पाहायचं झालंच तर राज ठाकरे, छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकर, असुद्दीन ओवेसी, अबू आझमी, गुलाब नबी आझाद यांच्या सभांनी 2019 नांदेडचं राजकारण भलतंच तापलं होतं. मात्र यंदा परिस्थिती फारशी वेगळी आहे.
महाविकास आघाडी वर्सेस महायुती अशी थेट लढत होणार आहे. त्यात अशोक चव्हाण हे भाजपात गेल्यानं तिकीट नक्की कुणाला मिळणार हा मोठा प्रश्न आघाडीतील काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर पडलेला असणार आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात ज्या काही ठराविक जागांवर सगळ्यांच्याच नजरा खिळून राहिल्यात त्यात नांदेडचा एक नंबर लागतो. तर दुसरीकडे राज्यातील 48 पैकी 13 जागांवर भाजपचा उमेदवार निवडून येणार का याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये साशंकता आहे. त्यात नांदेड लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होतो. अशोक चव्हाण यांना तर आधीच राज्यसभेवर पाठवण्यात आले. त्यामुळे यंदा विद्यमान खासदार चिखलीकरांच्या ऐवजी भाजप नक्की कोणता चेहरा समोर करणार की युतीतील मित्र पक्षांना ही जागा सोडणार हे त्या काळात पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. बाकी नांदेडचा खासदार कोण होणार ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.